हॉटेल न्यूज 7/12 कोकणी चवीचा उतारा, अस्सल कोल्हापुरी चवीचा दर्जेदार नजराणा। महाराष्ट्रीयन पंजाबी थाळी स्पेशालिस्ट व कोंबडी गुळाचा चहा एकदा घ्याल तर परत परत याल। प्रोपरायटर प्राची योगेश कासारे, मोबाईल नंबर 9284971 पत्ता MIDC पोलीस स्टेशन समोर SR पेट्रोल पंप शेजारी नागरवाडी महाड रायगड। समर्थ रामदास विद्यालय नांगलवाडी येथे शालेय मुलांना पळून येणारी टोळी सक्रिय असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। शाळा व्यवस्थापक यांनी ही अफवा असल्याचे दिले स्पष्टीकरण। पोलिसांकडून नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका, संशयित आढळल्यास पोलिसांशी संपर्क करा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। महाड नांगलवाडी येथे समर्थ रामदास विद्यालय आहे। या विद्यालयामध्ये जवळजवळ 1500 ते 1600 विद्यार्थी शालेय शिक्षण घेण्यासाठी येत असतात। काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याला एका महिलेने मी तुझ्या आईची मैत्रीण आहे असे भासवत पळून नेण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारचा एक ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल होत आहे। समर स्कूल में वो लड़का पढ़ता है, उसके साथ ऐसा हुआ कि कल की बात है, स्कूल छूटने गया तो बस के पास जाया था। बस के पास जाते टाइम एक उसको औरत मिली, औरत बोल रही थी उसको कि मैं तुम्हारी मम्मी की फ्रेंड हूँ, मेरे साथ चलो, मम्मी बुला रही तुम्हें। तो उसने बोला कि नहीं, मैं क्यों, मेरी बस यहाँ पे खड़ी है। क्योंकि बच्चा स्मार्ट था, आजकल क्या माहौल हो गया तो बच्चों को भी पता है, तो अल्हम्दुलिल्लाह बच्चे क्या स्मार्टली हैंडल कर लेते। परंतु शालेय व्यवस्थापक यांनी सर्व CCTV फुटेज इतर अधिक माहिती घेतल्यानंतर ही अफवा असल्याचे स्पष्टीकरण प्रसार माध्यमांना दिले। व्हॉइस मेसेज जो व्हायरल झालेला आहे तर तो आम्ही पण पाहिलेला आहे। त्या व्हॉइस मेसेजबद्दल आम्ही त्याचा खरा शहानिशा करण्याचा प्रयत्न केला, आणि शहानिशा करण्याचा प्रयत्न केला तर त्यावरून असं दिसतंय की जी झालेली गोष्ट आहे ना, तर ती अतिशय जे व्हायरल झालेला मेसेज आहे तर तो चुकीचा आहे। आणि अशी कोणतीही गोष्ट आमच्या शाळेकडनं कोणत्याही मुलाला घेऊन घेण्याचा जो सांगितलं जातं, तर अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही। आम्ही नेहमी या गोष्टीबद्दल काळजी घेत असतो की सभोवती ज्यावेळेला शाळा सुटते तर त्यावेळेला साधारणपणे ड्रायव्हर आणि ड्रायव्हरचे असिस्टंट आणि आमचे शिक्षक आणि आमचे प्यून म्हणून साधारणपणे आमच्या शाळेचे साधारणपणे 8 प्यून जे आहेत ना, तर ते रस्त्यावरती असतात आणि मुलांचे जे येणं जाणं असते तर त्याच्यावरती कंट्रोल होतो। त्याच्यानंतर जी मुलं शाळेत येतात किंवा शाळेहून निघतात तर त्या मुलांना घेऊन जाण्याकरता त्यांचे ड्रायव्हर्स जे आहेत ना, तर ते मुलांना इथे येऊन प्रत्यक्ष त्यांना घेऊन त्यांच्या गाडीमध्ये जात असतात, आणि त्यामुळे ही अशी घटना घडायची शक्यता अजिबात नाही असं मी। पोलिसांकडून नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका ते आवाहन पोलिसांनी केले आहे। कोणीतरी मुद्दा म्हणून मेसेज पास केलेला आहे, तो मेसेज चुकीचा आहे। अशा कुठल्याही प्रकारची घटना आपल्या MIDC पोलीस स्टेशन किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही घडलेली नाही, तरी पब्लिकने चुकीचा मेसेज आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नये। पालकांनी स्वतःच्या मुलांची काळजी घ्यावी, आमची स्वतःची पेट्रोलिंग हद्दीमध्ये चालू आहे, असा कुठलाही प्रकार घडलेला नाही। असं कोणी संशयास्पद वाटलं किंवा कोणाला काही डाऊट आला तर एक तर 100 नंबरला कॉल करावा, नाही तर 112 नंबरला कॉल करावा, आमचे पोलीस 2 मिनिटात पोहोचतील। मेसेज जो व्हायरल झाला आहे तो मी सुद्धा ऐकलेला आहे, परंतु मला असं तर काय वाटत नाही, कारण माझी एक मुलगी 9वीला आहे, एक मुलगी 8वीला आहे आणि एक मुलगा आहे तो 3रीला आहे। परंतु आज इतकी वर्ष मी इथं येतो आहे पालक म्हणून, परंतु कधी असं काय जाणवलेलं नाही मला, कारण इथला स्टाफ असेल, टीचर्स असतील किंवा वॉचमॅन वगैरे आहेत किंवा मुलांना वाहतूक करणारे जे ड्रायव्हर आहेत, बसेस आहेत, ते स्वतःहून मुलांना आतमध्ये घेऊन जातात, आतमध्ये ड्रॉप करतात, नंतर आतमधून घेऊन परत येतात तेव्हा गाडीतला बसवतात। इथलं वॉचमॅनसुद्धा बाहेर असतात नजर ठेवत, टीचर्स पण कुठला पालक आलेत नाहीत किंवा एखादा मुलाला काय आजार आलं काय झालं तरी ते त्या पालकाला आवर्जून फोन करून सांगतात की तुमचा मुलगाला असा आजार झाला आहे किंवा काय झालं आहे, तुम्ही येऊन प्रत्यक्षात तुमच्या मुलगाला इथं पाहून जा। असं कुणाच्याही ताब्यातला
ते देत नाही आणि असा काय प्रकार आता हो हे आहे। आताचा एक माहोल इशू बनलेला आहे की एक मुलांना चोरण्याची टोली ही एक तो झालेला आहे म्हणून एक खबरदारी म्हणून लोकांना घेतलं पाहिजेत आणि प्रत्येक पालकांनी सुद्धा आपली खबरदारी घेतली पाहिजेत की जर आपला मुलगा शाळेत गेलेला असेल आणि तिथं प्रत्येक मुलाला सांगितलं पाहिजेत की बाबा जोपर्यंत ड्रायव्हर किंवा वॉचमेन तुम्हाला शाळेपर्यंत सोडत नाही बसपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तुम्ही इतर कुणाच्या सोबत जाऊ नका। ही तेवढी जबाबदारी जेवढी शाळेची जबाबदारी तेवढी पालकांची सुद्धा जबाबदारी आहे। कोणताही प्रकार घडलेला नाही आहे आणि अशा ज्या सूचना कोणी वारंवार व्हायरल करत असाल तर तो त्यांनी थांबवावे त्वरित थांबवावे। त्याचं कारण असं आहे की लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि या भीतीच्या वातावरणामध्ये जर कोणी असं व्हायरल करत असेल ते खूप चुकीचं आहे। कारण आत्ता इथे आमच्या समर्थ रामदास विद्यालयामध्ये असे कुठलेही प्रकार घडलेले नाहीत आणि इथं अशी सुरक्षेची यंत्रणा अशी सावधगिरीने बाळगली जाते की प्रत्येक ड्रायव्हर आणि प्रत्येक क्लिनर आणि व्यवस्थापक आणि शाळा व्यवस्थापन आदी कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या संगनमताने इथं सिक्युरिटी टाईट केलेली आहे आणि सगळ्यांचं वारंवार आमचं सगळ्या ड्रायव्हरांचं कुणाचं मूल कुठे जातं आहे काय जातं कसं जातं आहे हे सगळ्यांचं अगदी लक्ष वेधून घेणारी गोष्ट आहे की सगळ्यांनी असा डोळ्यात तेल घालून सगळ्यांचे पालकांची जी मुलं येतात ही मुलं आम्ही आमची मुलं समजून इथं ट्रान्सपोर्टिंग करत असतो आणि अशा अवस्थेमध्ये आज मी 15 वर्ष जवळजवळ 15 ते 20 वर्ष मी मुला विद्यार्थी वाहतूक करतो। प्रत्येक ड्रायव्हर असा 15-20 वर्ष विद्यार्थी वाहतूक करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये एकही अशी घटना घडलेली नाही किंवा असा कुठलाही अनुचित प्रकार तर आमच्या विद्यालयामध्ये असा प्रकार कधीही घडला नाही कारण आमच्याकडे विद्यार्थ्यांची कडेकोट सुरक्षा घेतली जाते असे देखील सांगण्यात आले। तरी कोणत्याही पालकांनी मनामध्ये भीती बाळगून अशा अफवांना बळी पडू नये असे आवाहन विद्यालय व्यवस्थापक यांच्याकडून सर्व विद्यार्थी व पालकांना करण्यात आले आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड। ताज्या अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्रला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।